मी आंबोडी गावातील माया केअर सेंटर जे आश्रम आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि तिथे जे वृद्ध लोक राहतात त्यांना मदत होवी अशी मागणी केली होती आणि त्याचा खूप छान प्रतिसाद मिळाला. वृद्धांचं प्रेम आणि त्यांना ज्या गोष्टी मिळत नाही, उदाहरणार्थ त्यांना वेळेवर खायला, वेळेवर म्हणजे सर्व गोष्टी मेडिसिन पासून सर्व, आणि त्यांच्या काही स्वतःच्या गरजा असतात वृद्धांच्या, त्या त्यांच्या पुऱ्या करण्यासाठी मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त करून. ती माझी आवड आहे. मला इकडं छान वाटतं, मला सगळ्या गोष्टीचं प्रेम भेटलं आणि मुलाचं पण प्रेम भेटलं, मुलीचं पण प्रेम भेटलं आणि इकडं सगळं चांगले आहे. रोहिणीताईंनी आम्हाला हा एक मार्ग सांगितला की फेसबुकवर जाऊन आम्ही तुमचं माहिती सगळ्यांना कळवतो, त्यातून तुम्हाला कोणी ना कोणी हातभार लागेल. आमच्या वृद्धाश्रमाला जी मदत हवी होती किंवा आता जे आम्ही बाहेर शेड बांधलेला आहे तुम्ही बघतच आहात, तर ह्या शेडसाठी आम्हाला मदत हवी होती. त्यासाठी सप्टेंबरमध्ये आम्हाला रोहिणी पवार यांनी हा व्हिडिओ बनवून आमचा त्यांनी त्यांच्या साईडवर टाकला आणि त्याप्रमाणे आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ती मदत मिळाली आम्हाला. त्याप्रमाणे वैशाली मॅडमने आम्हाला मदत केल्यामुळे हा व्हिडिओ तर हे जे आहे ते पूर्ण काम झालेलं आहे. सगळे एकत्र मिळून जेवतील आणि ते एकमेकाचा आनंद वाटून घेतील आणि हे सर्व क्रेडिट हे रोहिणीताईंनी केलेल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आणि अजूनही आम्हाला गरज आहे तुमच्या योगदानाची, तुमच्या मदतीची, की माझ्या वृद्धांसाठी मला मदत हवी आहे मी, कारण माझ्या वृद्धांना जास्तीत जास्त सुविधा मिळावा हा त्याच्या मागचा माझा उद्देश आहे. आणि आम्हाला असं वाटतं की खरंच या म्हाताऱ्यांना मदत करणाऱ्याचे लाखो हात आहेत आणि ते आम्हाला कदाचित मिळतील आणि अजूनही या म्हाताऱ्यांना, मी असो किंवा नसो, त्या म्हाताऱ्यांना सगळेजण मदत करतील असं मला वाटतं. पण म्हातारपण एक प्रकारचं लहानपण असतं आणि त्यांना लहान मुलांचा जसा हट्टी स्वभाव असतो तसा यांचा स्वभाव आहे. त्यांना सगळ्या गोष्टी लवकरात लवकर चांगल्या मिळाव्या हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि शेवट त्यांचा खूप चांगल्या तऱ्हेने होता ही आमची अपेक्षा आहे. मी हे सगळं करू शकले ते माझ्या फेसबुकवरील फ्रेंडमुळे. वृषाली मॅडम आणि त्यांच्या फ्रेंडने मिळून 10 दिवसामध्ये 42,000 रुपये रक्कम आश्रमसाठी दिली. त्याचबरोबर त्या वयस्कर आजी आजोबांना खाण्यासाठीही 6,000 रुपयाची त्यांनी मदत दिली. मी खूप खुश आहे की हे सगळं माझ्या व्हिडिओमुळे होतं आहे आणि आजही आपल्या समुदायामध्ये चांगले लोकही आहेत की ज्यांना आपण सांगितलं की ते मदतीसाठी धावून येतात, त्याचं हे एक उदाहरण आहे. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून आंबोडी गावातून इंडिया अनहर्डसाठी.